नमस्ते मी मदन देवीदास पोलके माझे वडील म्हणजे आता आपण बऱ्याच जणांचं ऐकलं तर त्यातून एक गोष्ट लक्षात येते की मुलांचा पहिला हिरो जर कोण असेल तर आपले वडील माझे वडील देविदास पोलके हे शिक्षक होते म्हणजे रिटायर झालेले आहेत आणि सर्वांच्या आयुष्यामध्ये संघर्ष असतो पण माझ्या वडिलांच्या आयुष्यामध्ये फारच संघर्ष होता लहानपण त्यांचं फार वाईट गेलं अठरा विश्व दारिद्र्य असलेल्या कुटुंबात माझ्या वडिलांचा जन्म झाला अतिशय हालाकीची परिस्थिती माझ्या वडिलांनी अनुभवली पण ते आम्हाला नेहमी सांगतात जर का आपलं घर पुढं जायचं असेल किंवा आपण सुधारायचं असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा कुठला पर्याय नाही आहे आणि माझ्या वडिलांनी इतकं कष्ट केलं आहे लहान वयातच लहान वयापासून ते शिक्षणासाठी शाळा रंगवण्यापासून किंवा शिक्षकांच्या घरी पाणी भरण्यापासून त्यांनी काम केलं आणि प्रचंड कष्ट घेतलेलं आहे मला इथं सांगावं वाटतं की ज्या वेळेला म्हणजे ते घरामध्ये मोठे मला एक काका आणि बाबा असे दोघंच जण आहेत पण बाबा कायम म्हणजे आपल्या आईवडिलांचा आपल्या भावाचा त्या काळात पण विचार करायचे आणि आईवडिलांवर ओझं पडू नये म्हणून लहान वयापासूनच त्यांनी काम केलं काम करत करत त्यांनी शिक्षण पूर्ण केलं आपलं चौडेश्वरी मंदिर आहे तिथं सोलापूर हायस्कूल म्हणजे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचं हायस्कूल आहे त्या शाळेमध्ये वडिलांनी सुरुवातीला शिपाई म्हणून नोकरी केली आणि मग दयानंद कॉलेजमध्ये ते शिकायला होते इथं नोकरी करून कॉलेज करायचे कॉलेज करत म्हणजे त्यांनी काम करत करत कॉलेज पूर्ण केलं ज्या शाळेत ते शिपाई म्हणून लागले त्या शाळेत ते क्लार्क झाले शिक्षक झाले आणि या काळामध्ये म्हणजे त्यांच्यासाठी सुदैवाची गोष्ट म्हणजे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था ही रयतच्या बरोबरीने महाराष्ट्रामध्ये त्यांच्या शाखा आहेत आणि त्या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे जे संस्थापक आहेत बापूजी साळुंके साहेब त्यांचा सहवास माझ्या वडिलांना जास्त लाभला त्यांच्याकडून त्यांना बऱ्याच गोष्टी शिकता आल्या त्यांचं मार्गदर्शन त्यांना लाभलं आणि बापूजींचा वडिलांवर एवढा विश्वास की त्यांनी एका शिपायापासून त्यांना त्याच संस्थेमध्ये मुख्याध्यापकपदापर्यंत त्यांना म्हणजे बढती दिली आणि त्याच काळामध्ये वडिलांनी घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पडल्या मला आठवतं मी एक वर्षाचा होतो त्यावेळेला वडिलांनी माझ्या आईला बी एडला ॲडमिशन घेतलं मला आजीकडे ठेवलं मी एकच वर्षाचा होतो आणि मग त्यांची ती दूरदृष्टी होती की भविष्यामध्ये एकाच्या पगारावर चालणार नाही म्हणून स्त्रीनी पण शिक्षण घेतलं पाहिजे त्यांनी पण नोकरी केली पाहिजे या उद्देशाने वडिलांनी आईला बी एडला ॲडमिशन घेतलं आणि त्या काळामध्ये नोकऱ्या होत्या पण मिळणं अवघड होतं पण बाबांचा बापूजींबरोबरचा जो जिव्हाळ्याचा संबंध होता त्यामुळं आईला त्याच संस्थेत नोकरी लागली पुढं काकांना काकीला त्याच ठिकाणी सर्विस लागली आणि मग वडिलांचा मूळचा स्वभाव हो कसा वडील पैलवान होते काका पैलवान होते व्यायामाचा छंद वडला होता आणि त्यांच्याकडे काही नसलं तरी त्यांची शरीर संपदा जी आहे ती अतिशय उत्तम होती आणि त्याबरोबर शिक्षणाची जोड यामुळं त्यांना चांगले मित्र मिळत गेले मी जर का माझ्या वडिलांकडून काही शिकलो असेल तर हेच की आपली शरीर संब स शरीर संपदा जी आहे ती व्यवस्थित ठेवली पाहिजे आणि भरपूर मित्र कमावले पाहिजे आज वडिलांचं वय चौऱ्याहत्तर पूर्ण होऊन पंच्याहत्तर वर्ष चालू आहे पण मला इथं तुम्हाला सगळ्यांना सांगायला आनंद वाटतो की आज देखील माझ्या वडिलांचे पहिलीपासूनचे मित्र जे आहेत ते त्यांच्याबरोबर आहेत आज देखील ते इथे येतात घरी येतात वडिलांना भेटतात वडील जिथं असतात तिथं आणि माझ्या वडिलांवर त्यांच्या मित्रांनी भरभरून प्रेम केलेलं आहे आताही वडिलांना सगळे मित्र एकत्रित यावेत त्यांचं आदर तिथं करावं त्यांना कायम वाटत असतं आणि त्याप्रकारे ते नियोजन करत असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं की आज जो हा विषय सर्वांनी निवडलेला आहे की आपण नेहमीच आईचं कौतुक ऐकतो आई आणि आई ही कौतुकास पात्र आहे पण वडिलांना म्हणजे दुर्लक्षित करून चालणार नाही वडील आहेत तर घराला घरपण आहे वडील आहेत तर एक आधार आहे नेहमी आपण सगळीकडे ऐकतो पण वडिलांविषयी कधी कुणी बोललेला आपण ऐकलं नाही आज हा विषय इथं हाताळा सांगण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत माझ्या वडिलांनी मुख्याध्यापक झाल्यानंतर त्यांना राजकारणात यायची संधी मिळाली आणि नामदेवराव जगताप साहेबांच्या आशीर्वादाने म्हणा किंवा त्यांनी वडिलांवर विश्वास दाखवल्यामुळं वडिलांना राजकारणात येता आलं वडील करमाळ तालुक्यातील केम या गावातून निवडून आले आणि एक नाही दोन नाही तर सलग दहा वर्ष समाजकल्याण सभापती म्हणून त्यांना काम करता आलं आणि या काळामध्ये देखील वडील कुठं थांबले नाहीत वडिलांनी नवनवीन संबंध जोडले चांगले मित्र कमवले मला सांगायला आनंद वाटतो की आ, दलित मित्र चंद्राम गुरुजी असतील कमळे गुरुजी असतील या सर् सर्व लोकांच्या सानिध्यात वडील राहिले त्यांच्यामध्ये आपुलकीचं आणि प्रेमाचं नातं जे त्यांनी जोडलं तेच नातं आज देखील आम्ही भावंड पुढं हे करतो आहे चालवतो आहे वडिलांचा हा आदर्श आहे की मित्र कमवा भरपूर मित्र कमवा आणि राजकारणाला कधी व वडिलांनी महत्त्व दिलं नाही समाजकारणाला ज्या वेळेला ते पदावर होते त्यावेळेला अनेकांना वडिलांनी नोकऱ्या लावलेल्या आहेत अनेक लोकं वडिलांशी जोडले गेलेले आहेत मला सांगायला आवडेल की आपले कुमारदादा करजगीत त्या काळामध्ये शिलाई मशीनचं टेंडर समाजकल्याणला म्हणजे समाजकल्याणकडून ते गोरगरीब लोकांना शिलाई मशीनचं वाटप व्हायचं आणि दादा ते शिलाईचं टेंडर भरायचे आणि त्यावेळेला वडिलांबरोबर ते, ते तासन तास वेळ घालवायचे म्हणजे म्हणजे अशी बरीच लोकं आहेत बरीच उदाहरणं सांगता येतील एक बाबूराव इंगळे काका म्हणून आहेत वडिलांचे बी एडचे मित्र त्यांची हालाखीची परिस्थिती होती वडिलांनी त्यांच्या पदाचा आणि सत्तेचा उपयोग फक्त आणि फक्त मित्रांसाठी आणि समाजकार्यासाठी केला स्वतःसाठी त्यांनी काही केलं नाही आज आज जे काही आहे समाधानात आहे आपण पाहतो एखादं दुसरं वर्ष जरी कुणाला पद मिळालं एखादं सत्याचं हे मिळालं तर प्रचंड संपत्ती ते कमवू शकतात पण वडिलांनी कधी पैशाचा मोह केला नाही मोह होता त्यांना मित्रांचा आता पुढच्या एक महिन्याभरात त्या आमच्या काकांचं म्हणजे वडिलांचे जे मित्र आहेत त्यांचं पुस्तक प्रकाशित होतं आत्मचरित्र त्यामध्ये त्यांनी उल्लेख केला आहे की त्यांनी पत्र लिहिलं वडिलांना की अरे देवीराज मी एवढ्या अडचणीत आहे एक कप चहाला देखील मी महाग आहे कुठं काही जरी नोकरीचं होत असेल तर बघ वडिलांनी तात्काळ त्यांना पत्र पाठवलं हो त्यांना बोलवून घेतलं आणि तो प्रसंग त्यांनी त्या ते पुस्तकात हे केलं की एका बाजूला दोन शाळेचे मुख्याध्यापक करमाळा तालुक्यातले आणि एका बाजूला शिक्षण अधिकारी असं बसले होते आणि त्यांना बोलवून घेतलं की बाबू सांग तू कोणत्या शाळेत काम करतोय म्हणजे ते जे प्रसंग ते ज्या वेळेला भेटतं त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आज जे काही आज त्यांची मुलं पण चांग शिक्षक आहेत इंजिनियर आहे एक मुलगा मुलगी परदेशात आहे आणि मग ते आल्यानंतर नेहमी आवर्जून सांगतात आज जे काही आहे ते देवीदास तुझ्यामुळं असे अनेक प्रसंग आहेत आपले शिवा वाटलीवाला आहेत नगरसेवक आहेत लोकप्रिय नगरसेवक आणि त्यांचं काम अतिशय चांगलं आहे आणि मला माहीत नव्हतं माझ्या मोठ्या भावासाठी म्हणून त्यांच्या इथं गाळा आम्ही भाड्याने घ्यायला गेलो होतो मग झालं बोलणं मग वडील कोल्हापूरला होते कोल्हापूरवरून आले आल्यानंतर दादा आले शिवा शिवा बाटलीवाला आणि आम आम्हाला काही माहीतच नाही पण शिवा पाटलीवाल्यांनी हात जोडून वडिलांना नमस्कार केला म्हटलं साहेब मी शिवा बाटलीवाला हे मंगल कार्यालय माझं आहे तुम्हाला आठवतं का वडील म्हणाले नाही पंच्याऐंशी साली तुम्ही जिल्हा परिषदमध्ये माझ्या नोकरीची ऑर्डर काढली होती पण मी ती नोकरी केली नाही स्वतःचा व्यवसाय केला आणि आज हे एवढं मोठं हे उभं केलं आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की अशा अनेक प्रसंग आहेत अशा अनेक प्रसंग आहेत की वडिलांनी कधी पैशाचा मोह हो केलं नाही पण माणसं जोडली आणि ती जी माणसं आहेत जेवढी माझ्या वडिलांवर प्रेम करत आहेत तेवढंच प्रेम मा आम्हा दोघा भावंडावर करतात आणि भालेराव सर असतील भारतीय विद्यापीठचे प्राचार्य माजी प्राचार्य आहेत त्यांचं देखील चळवळीतलं काम मोठं आहे पण तेसुद्धा सांगत आहेत की ज्यावेळेला वडील सभापती होते त्यावेळेला त्यांना कोणतीही अडचण आली तर वडील त्यांना मदत करायचे आणि त्यांच्याकडं नोकरीच्या बाबतीत जर का काही हे असेल मेरिट कुठला असेल तर गरिबी आणि कौटुंबिक शिक्षण ह्या दोनच गोष्टी त्यांच्यासाठी मेरिट असायचं आणि त्या मेरिटवर वडिलांनी अनेकांना नोकऱ्या लावलेल्या आहेत मला आनंद आहे की वडिलांकडून या सगळ्या गोष्टी पाहायला मिळाल्या या गोष्टी शिकता आल्या आणि त्यांनी जो काही आदर्श दिलेला आहे की पैसा हा गौण आहे आज त्यांना देखील पैशाचा मोह नव्हता आणि आम्हा भावंडांना देखील पैशाचा मोह नाही आ आम्हाला जर काही चांगलं वाटत असेल तर ते फक्त आपल्या मित्रांमध्ये राहणं इतरांना मदत करणं आज गेलं दीड वर्ष आपण कोरोना अनुभवतो आहे मला सांगायला आनंद वाटेल की वडिलांनी जे काही आमच्यामध्ये रुजवलेलं आहे मला नेहमी मी मृत्युंजय वाचतो त्यावेळेला मला त्या कर्णाच्या ठिकाणी माझ्या व वडिलांची आठवण होती कारण त्या का त्यांच्या भावावर लहान भावावर ज्याप्रमाणे कर्ण शोनवर प्रेम करायचा त्याप्रमाणे माझे वडील त्यांच्या लहान भावावर प्रेम करतात आणि माझे काका देखील एक लेखक आहेत मोठे लेखक आहेत आभ्रानकार म्हणून ते प्रसिद्ध आहेत विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत आणि मग त्यांच्या जडणघडणीत पण माझ्या वडिलांचा फार मोठा हात आहे आणि असे वडील मला लाभले की ज्यांनी समाजकारण राजकारण सगळ्या ठिकाणी उल्लेखनीय काम केलं वडिलांनी केममध्ये शिक्षण संस्था काढली महात्मा शिक्षण प्रसार मंडळ म्हणून दोन हायस्कूल एक प्राथमिक शाळा एक वसतिगृह एवढं मोठं हे त्यांनी काढलं माझ्या मते अष्ट्याहत्तर एकोणऐंशीच्या पिरियडमध्ये दोन हजार पाच साली वडिलांनी एवढ्या मोठ्या संस्थेचं संस्थापक अध्यक्षपद वडिलांकडं होतं एवढी मोठी संस्था होती पण तिथले काही नंतरचे जे काही संचालक मंडळ जे होतं पैशाचा हव्यास शिक्षकांना त्रास देणं हे न पटल्यामुळं दोन हजार पाच साली वडिलांनी त्या संस्थेचं अध्यक्षपद पदाचा राजीनामा दिला फार मोठं मन लागतं या आज एवढ्या मोठ्या मग मला त्या गोष्टीचा आनंद वाटतो की एवढं मोठं मन असलेले वडील मला लाभले मला त्यांना पाहता आलं त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकता आल्या आज मी मगाशी सांगत होतो की कोरोनाचा काळ इतका वाईट होता मला इथं सांगायला आनंद वाटेल की या दीड वर्षाच्या काळामध्ये मी एक दिवसही घरी बसलो नाही बसलो नाही म्हणजे विनाकारण बसलो नाही असं नाही पण जिथं गरज पडत होती जे काही माझ्या परीने शक्य आहे ते मला या काळामध्ये करता आलं ते का करता आलं तर वडिलांनी लहानपणापासून जी व्यायामाची सवय लावली होती ती सवय मी आज माझं वय सेहेचाळीस आहे आज पण मी व्यायाम करतो आपण पाहिलं की या काळामध्ये पैसा उपयोगी आला नाही काही उपयोग पडलं नाही ज्यांचं शरीर चांगलं आहे ते व्यवस्थित या काळामध्ये तरून निघाले आणि मग अशा आदर्श वडिलांकडून चांगल्या गोष्टी मी शिकून आज आज माझ्याकडे काही नसलं तरी चांगले मित्र मी कमवले चांगल्या गोष्टी समाजामध्ये जे काही करता येतात ते हॅपी टू हेल्प या फाउंडेशनच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करतो वडिलांचे आशीर्वाद वडिलांचं मार्गदर्शन हे कायम मला लाभतं आणि मला खरोखरच कौतुकाने आनंद वाटतो की आज या ठिकाणी परशुराम कोकणी सरांमुळं मंजुषाताईंच्या ताईंच्या इथं हा कार्यक्रम आयोजित केला आहे ज्याच्यात वडिलांविषयी बोलायची संधी मला मिळाली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे संयोजकाचे आभार मानतो